शिवनेरी क्रेडिट सौहार्द संस्थेचा 20 रोजी रौप्य महोत्सव संस्थापक आरजी डोमणे यांची माहिती. बेडकीहाळ येथील शिवनेरी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचा रौप्य महोत्सव 16 शुक्रवारी तारीख 20 मे रोजी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक आरजी डोमणे यांनी मंगळवार तारीख 17 रोजी संस्थेच्या कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी दिली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबूराव नारे होते. उपस्थितांचे स्वागत PKPSचे सदस्य मलगौडा पाटील यांनी केले. या प्रसंगी संस्थेच्या वाटचालीविषयी माहिती देताना डोमणे म्हणाले, संस्थेची स्थापना 5 नोव्हेंबर 1997 साली झाली. केवळ 448 सभासद व 3 लाख शेअर रकमेवर बँकेची वाटचाल सुरू झाली. त्यावेळी संस्थेचे उद्घाटन परमपूज्य पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर 25 वर्षामागे ही संस्था उभी करण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या, पण सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक प्रगतीसाठी आत्मविश्वासाने येणाऱ्या अडचणींना सामोरे जात व सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून संस्था आज 10 कोटीच्या वर ठेवी संग्रहाचा टप्पा पार करून रौप्य महोत्सव साजरा करत आहे. तर संस्थेची सुसज्ज अशी स्वतःची इमारत उभी केली आहे. तर विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून पूरग्रस्तांना मदत, अनाथ आश्रमास मदत, तर ग्रामीण क्रीडा व खेळाडूंना प्रोत्साहन व गावातील पैलवानांना प्रोत्साहन, कोरोना काळात सहकार्य असे बरेच उपक्रम राबविले आहेत. शुक्रवार तारीख 20 रोजी सकाळी 9 वाजता संस्थेच्या कार्यालयात सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली असून नंतर पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजींचे आगमन झाल्यावर पादपूजन होणार आहे. रौप्य महोत्सव कार्यक्रमास पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी निडसोशी मठ यांचे दिव्य सान्निध्य लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून चिकोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून BDCC बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते DT पाटील, माजी आमदार महंतेश कवटगीमठ, व्यंकटेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक, सौहार्द फेडरेशनचे उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ हे उपस्थित राहणार आहेत. तेव्हा कार्यक्रमास सभासद हितचिंतक व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन आरजी डोमणे यांनी केले. म्हणून आमच्या लोकसभा चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अण्णासाहेब शंकर जोल्ले आणि कर्नाटकाच्या धर्मादाय हज कमी खात्याच्या मंत्री माननीय सौ शशिकला जोल्ले वहिनी त्या उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला सतत सहकार्य केलं, या संस्थेची स्थापण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य दिलं, ते ज्यांना आम्ही गुरुतुल्य मानतो, ते DT पाटील ज्यांनी सतत आम्हाला सहकार्य करत राहिलं दिलं, तेच महंतेश कवटगीमठ माजी विधान परिषद सदस्य, स्वरूप माधवराव माडी आणि जगदीश कवटगीमठ उपाध्यक्ष सौहार्द फेडरेशन बेंगलोर, स्वरूप माडकाने देखील या संस्थेसाठी अतिशय सहकार्य आम्हाला केलेलं आहे. त्यांची बिलं वगैरे आमच्या संस्थेला पाठवून फार मोठं म्हणजे संस्थेच्या कर्जवसुलीसाठी सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि जगदीश कवटगीमठांनी देखील या संस्थेसाठी आपलं मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल त्यांनाही त्या दिवशी महास्वामीजींची पादपूजा होईल. सकाळी तिथे त्यांचं 10:30 आग्रम इथं आगमन होईल आणि आगमन झाल्यानंतर त्याची पादपूजा होईल. सकाळी त्याच्या अगोदर 8 वाजता सत्यनारायण महापूजा केली जाईल आणि त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार सन्मान करून आमच्या हजर असलेल्या सभासदांना आम्ही छोटीशी भेट द्यायचं नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनाप्रमाणे त्यांना जे हजर असतील त्या सभासदांना भेट देणार आहोत आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल, स्नेहभोजन होईल. तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो. या प्रसंगी उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, संचालक इस्माईल मुल्ला, सुधीर चौगुले, माधवराव इमानदार, संभाजी माळी, अन्नप्पा कोरे, सुहास डोमणे, शांतीनाथ शिंदे, सिद्धप्पा डंग, कवींद्र यादव, सौ लता पाटील, सौ सरिता मोरे, बाळासाहेब शिंदे, व्यवस्थापक संजय बालिंगे यांच्यासह कर्मचारी सुरेश सुतार, चिदानंद कुंभार, प्रवीण चौगुले, विठ्ठल संघाने, संदीप चिंचणे आदी उपस्थित होते. बाबूराव नारे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.